उत्तर कन्नड जिल्ह्यातील अनेक देवस्थानातून चोरी करणाऱ्या टोळ्यांना शिर्शी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 6 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केले असून दरोडेखोरांकडून 25 किलो पंचधातूचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 90,000 रुपयाची चांदी, 10 लाखाचे सोने, मंदिरामध्ये वापरले जाणारे पूजेचे साहित्य, त्याचप्रमाणे देवीची मूर्ती सुद्धा या दरोड्यांनी चोरली असून हे सर्व साहित्य व मूर्ती जप्त करण्यात आले आहे. हे दरोडेखोर उत्तर कन्नड जिल्ह्यातील अनेक देवस्थानांसह अनेक घरांमध्ये चोरी केल्याचे समजले असून शिर्शी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुन्ना दाऊद साहब, गड्डळी क्रासीन, लक्ष्मीकांत बडेयर, संतोष बोमीवडर, मोहम्मद शरीफ, अब्दुल खुद्दूस अशी चोरी केलेल्या दरोड्यांची नावे आहेत. शिर्शी पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने सोने, चांदी अशा अनेक वस्तूंचा शोध घेऊन ती जप्त केली आहेत. दरोडेखोरांकडून अनेक मंदिरातून आणि घरातून चोरी केल्याचे सांगण्यात आले. दरोडेखोरांकडून 3 दुचाकी व 1 कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे.